विहीर अनुदान योजना, आता विहीरीला 4 लाख अनुदान। शासनाने आता शेतकरी बांधवांना लखपती करण्याचा चंग बांधलेला आहे, त्यामुळेच आता मागेल त्यांना सिंचन विहीर मिळणार आहे। महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहिरींची कामे लवकरात लवकर पूर्ण केली जाणार आहे। पूर्वी सिंचन विहिरीसाठी 3 लाख अनुदान मिळायचे, आता त्याची मर्यादा वाढविण्यात आली असून 4 लाख एवढे अनुदान मिळणार आहे। रोजगार हमी मधून राबविली जाणार विहीर अनुदान योजना सुरू। या संदर्भातील शासन निर्णय म्हणजे GR काल दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। केवळ विहीर दिली म्हणजे झाले असे देखील नाही। विहीर असेल आणि त्या विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी पंप नसेल तर शेतकरी कसा लखपती होणार? त्यामुळे विहीर खोदकाम पूर्ण झाल्यावर विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी शेतकरी बांधवांना पंप, शक्यतो सोलर पंप देण्यात यावा असा देखील उल्लेख या GR मध्ये करण्यात आलेला आहे। शेतकरी लखपती व्हावा यासाठी त्यांना तुषार ठिबक सिंचन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अस्तित्वातील विहिरीपासून 500 मीटर अंतरावर विहीर खोदण्याच्या नियमात देखील बदल करण्यात आला असून आता 150 मीटर करण्यात आलेली आहे, परंतु हा नियम ठराविक बाबींसाठीच लागू असणार आहे। विहीर अनुदान योजनेचा उद्देश शेतकऱ्यांची प्रगती साधणे होय। रोजगार हमी योजनेतून मागेल त्यांना विहीर मिळणार आहे। विहिरी संदर्भातील नियम, अटी, निधी, लाभार्थी पात्रता या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मधून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेती करत असताना शेतीसाठी लागणारा अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे पाणी होय, आणि त्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे विहीर। आर्थिक अडचणीमुळे अनेक शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये विहीर खोदकाम करू शकत नाही, परिणामी पाण्याअभावी अशा शेतकरी बांधवांचे उत्पन्न कमी होते। त्यामुळे शासकीय अनुदानावर विहीर खोदली तर नक्कीच शेतकऱ्यांना सहाय्य मिळणार आहे। राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया म्हणजेच SOP संदर्भातील हा जो शासन निर्णय आहे तो 4 नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये बदल करण्यात आला असून त्यात वैयक्तिक लाभावर अधिक भर देण्यात आलेला आहे। मनरेगा योजना ही फक्त रोजगार देणारी योजना नसून विकासात भर घालणारी योजना आहे। मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे ठरविलेले आहे। विहीर अनुदान योजना लाभार्थी निवड। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, निर्धिसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी, स्त्री करता असलेले कुटुंबे, शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे, जमिनी सुधारक सुधारण्याचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत व निवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 खालील लाभार्थी, सीमांत शेतकरी म्हणजे ज्यांच्याकडे 2.5 एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे 5 एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी। योजनेसाठी लाभार्थी पात्रता। या योजनेसाठी लाभार्थी पात्रता जी आहे ती खालील प्रमाणे आहे। लाभार्थ्यांकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे, म्हणजेच 40 आर किंवा ज्याला आपण 1 एकर असे देखील म्हणू शकतो तर तेवढी जमीन असावी। ज्या ठिकाणी विहीर खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणपासून 500 मीटर विहीर नसावी। 2 सिंचन विहिरीमधील 150 मीटर अंतरासाठी खालील अटी लागू करण्यात आलेल्या आहेत।
दोन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अटही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र रेषेखालील कुटुंबियाकरिता लागू करण्यात येणार नाही. लाभार्थीच्या 7-12 अगोरच विहीर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, म्हणजेच त्यांच्या 7-12 विहिरीची नोंद नसवी. लाभार्थीकडे ऑनलाईन एकूण जमिनीचा दाखला असावा. लाभार्थी एकापेक्षा जास्त असेल तर अशा वेळी संयुक्तपणे ते विहीर अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात, मात्र त्यासाठी एकूण सलग जमिनीचे क्षेत्र 0.40 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या विहीर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. अर्जासोबत लागणारी कागदपत्रे 7/12 उतारा जो की ऑनलाईन असावा. 8 म्हणजेच एकूण जमिनीचा दाखला तो देखील ऑनलाईन असावा. जॉब कार्ड झेरॉक्स प्रत. एखाद्या विहीर असेल परंतु ती जर सामुदायिक असेल तर अशा वेळी सामोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांचे करारपत्र. तर अशा पद्धतीने विहीर अनुदान योजना सुरू झाली असून या संदर्भातील वरील माहिती आपल्या ठिकाणी जाणून घेतली आहे. विहीर अनुदान योजना. विहीर अनुदान योजना संदर्भात अगदी तपशीलवार माहिती जाणून घ्यायची असेल तर संपूर्ण GR बघा. या GR मध्ये या विहीर अनुदान योजना संदर्भात संपूर्ण माहिती अगदी तपशीलवारपणे दिली आहे.